यानंतर त्या बातमी येते पुण्यातून. तंत्रशिक्षण विभाग आता ॲक्शन मोडवर आले. पुण्यातील 15 महाविद्यालयांना नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत खुलासा या नोटीशीतून मागवला आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांवर नियमबाह्य पद्धतीनं संस्था स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयानं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जवळपास 15 महाविद्यालयांना तात्काळ खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. संस्था स्तरावरील प्रवेश नियमबाह्य पद्धतीनं केल्याचं सिद्ध झाल्यास प्रवेश रद्द केले जाणार असल्याचं तंत्रशिक्षण विभागानं परिपत्रकाद्वारे स्पष्ट केलं. यानंतर त्या बातमी येते पुण्यातून. तंत्रशिक्षण विभाग आता ॲक्शन मोडवर आले. पुण्यातील 15 महाविद्यालयांना नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत खुलासा या नोटीशीतून मागवला आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांवर नियमबाह्य पद्धतीनं संस्था स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयानं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जवळपास 15 महाविद्यालयांना तात्काळ खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. संस्था स्तरावरील प्रवेश नियमबाह्य पद्धतीनं केल्याचं सिद्ध झाल्यास प्रवेश रद्द केले जाणार असल्याचं तंत्रशिक्षण विभागानं परिपत्रकाद्वारे स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.